सी 24 तास एक पाऊल पुढे। क्रिकेटवरचा सट्टा आता हायटेक झालाय। इंटरनेटच्या मदतीनं सट्टेबाजांनी या धंद्याला एक वेगळी गती दिली आहे। मात्र इंटरनेटवरही सट्टा घेताना ते विशिष्ट काळजी घेतात। जगभरात आज जवळपास क्रिकेटवर सट्टा घेण्यासाठी 18 वेबसाईट आहेत आणि या सर्व वेबसाईट इंग्लंडमध्ये रजिस्टर आहेत। एकीकडे क्रिकेटच्या मैदानात बॉलर बॉलिंग करत असतो तर दुसरीकडे तो बॉल बॅटपर्यंत पोहोचण्याआधीच त्या बॉलचा हिशेब निश्चित केला जातो। या खेळात महत्व आहे ते केवळ पैशाला। त्या पैशामुळेच मॅच जिंकता किंवा हरवताही येते। इंटरनेटच्या माध्यमातून सट्टा लावण्यासाठी जवळपास 18 विविध वेबसाईट्स उपलब्ध आहेत आणि त्या सर्व वेबसाईटची कार्यपद्धती एकसारखीच आहे। www.bookies.com www.sports.betfair.com या काही वेबसाईट्स आहेत ज्या माध्यमातून सट्टा लावला जातो। सट्ट्याच्या पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी एक फिशिंग नेटवर्क या वेबसाईटवर कार्यरत आहे। फिशिंग नेटवर्क अर्थात हवाला रॅकेट। सट्टेबाजांच्या ओळखीशिवाय तुम्हाला इंटरनेटवरून सट्टा लावता येत नाही कारण या वेबसाईट लंडनमध्ये रजिस्टर आहेत। सट्टा लावण्यासाठी सट्टेबाजाची ओळख असणं आवश्यक। ओळखीमुळे सट्टा बाजारात खाते उघडता येतं। गुप्त नंबर दिला जातो। नंबरमुळे सट्टा लावता येतो। सट्टा बाजारात अकाउंट उघडल्यानंतर सट्टेबाजाला सट्टा खेळणं सुलभ होतं तर घर बसल्या अथवा मोबाईलवरूनही सट्टा लावता येतो। बोली वाढवायची असेल तर अकाउंटमध्ये पैसे भरता येतात आणि क्रेडिट कार्डमुळे ते काम आणखी सोपं झालंय। भारतात सट्ट्यावर बंदी आहे। भारतात कोणत्याच गोष्टीवर सट्टा लावता येत नाही पण आता सट्टेबाज क्रेडिट कार्डच्या माध्यमातून क्रिकेटपटूंवर बिनदिक्कतपणे सट्टा लावतायत। इंटरनेटच्या माध्यमातून सट्टा घेणाऱ्या कंपन्यांनी कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी नवीन शक्कल शोधून काढली। सट्ट्याचा पैसा वेगळ्याच नावानं घेतला जातो। रोजच्या जीवनात वापरण्यात येणाऱ्या वस्तूंच्या खरेदी विक्रीचं काम करणाऱ्या कंपनीच्या नावाखाली सट्ट्याची रक्कम घेतली जाते त्यामुळे त्या सट्टा घेणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करता येत नाही। सट्ट्याच्या धंद्यात इंटरनेट बँकिंग तसंच क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। कायद्याच्या कचाड्यात सापडू नये यासाठी काही लोक सेफ गेम खेळतात। ते इंग्लंडमध्ये राहणाऱ्या आपल्या नातेवाईकाच्या बँक खात्यात पैसे जमा करतात आणि मग ते पैसे सट्टेबाजांपर्यंत पोहोचवले जातात। भारतात लाखो लोक टीव्हीवर क्रिकेट मॅचचा आनंद घेतात मात्र त्यातले किती लोक त्या मॅचवर सट्टा लावत असतील याचा अंदाज लावणं अशक्य आहे कारण देशात सट्टा खेळणाऱ्यांची संख्या काही कमी नाही त्यामुळे सट्ट्यावर लागणाऱ्या रकमेचा आकडाही तेवढाच मोठा आहे। त्या रकमेचा आकडा पाहता कोणालाही खरेदी करता येऊ शकतं मग तो क्रिकेटपटू असो की एखादी संस्था। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।